उन्हाळा म्हणले की उन्हाळा कामाला सुरुवात होतेच होते आज आपण चिंच आणि तिळाची सांडगी मिरची कशी बनवायची ते बघणार आहोत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायची आणि याआधी मी उन्हाळा कामाच्या अनेक वेगवेगळ्या रेसिपी दाखवलेल्या आहेत ही मिरची नुसतीसुद्धा खाऊ शकता किंवा तळूनही चांगली लागते कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि या तेलावरती या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत तळलेल्या मिरच्या जेवतानी तोंडी लावायला खूप छान लागतात नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक्राच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चिंच आणि तिळाच्या कुटातील सांडगी मिरची बनवणार आहोत त्यासाठी मी येथे जवळजवळ पाव किलो मोठ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या मिरच्या आपण भज्यासाठी वापरतो त्याच मिरच्या घ्यायच्यात मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून मधून कट करायच्या आहेत यामधलं बी बाजूला काढायचं आहे म्हणजे जो आपण तयार केलेला मसाला आहे तो अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये बसतो सगळ्या मिरच्यांना उभा कट करून त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात याच्यामध्ये सुरुवातीला आपण घेतलेत धने हिंग मेथीदाणे जिरे चवीनुसार मीठ एक मोठी वाटी भरून तिळ घ्यायचे आहेत तीळ आपण कच्चेच घेतलेत भाजलेले तीळ घेऊ नका हा मसाला अगदी एकजीव असा बारीक करून घ्यायचा आहे तयार मसाला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये चिंचेचा कोळ टाकायचा आहे हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे प्रत्येक रेसिपी बघताना डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा त्याच्यामध्ये साहित्य व्यवस्थित दिलेलं असतं हा तयार मसाला या मिरच्यामध्ये भरून घ्यायचा आहे जितकी साधी सोपी रेसिपी आहे तितकीच चवदार आणि खमंग आहे जेवायला बसल्यानंतर तोंडी लावायला काही नसतं किंवा भाजीसाठी काही नसतं तर या पद्धतीची मिरची तुम्ही नक्कीच करून बघा छान लागतात आणि या दिवसामध्ये आपण असे पदार्थ करतच असतो सगळ्या मिरच्यामध्ये मसाला भरून घेतलाय या मिरच्या उन्हामध्ये जवळजवळ चार ते पाच दिवस सुकून घ्यावं लागतात त्याशिवाय त्या सुकत नाहीत चार पाच दिवस मिरच्या सुकल्यानंतर त्या अशा दिसतात त्याचा रंग बदललाय या मिरच्या कशा तळायच्या ते मी सुरुवातीला सांगितलेलं आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलीच रेसिपी फक्त बघायची नाही तर ती घरी करूनसुद्धा बघायची आहे कशी वाटली किंवा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे त्याचसोबत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे